तर राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोतांवर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी जहाल टीका केली आहे. नेमकं काय म्हणाले ते रघुनाथ दादा पाहूया. दादांनी जर भाजपमध्ये जायचा निर्णय केला त्यामुळे मंत्रीपद जायचं काही शक्यताच नाही आणि आजच्या परिस्थितीमध्ये सदाभाऊने घेतलेला निर्णय हा योग्य आहे. राजाभाऊनी जे काही राजू शेट्टी आहेत यांनी शेतकरी संघटना फोडण्याचं पाप केलेलं आहे आणि यांनी अत्यंत मोठं शेतकऱ्यांचं नुकसान केलं. दरवेळेला ऊस उत्पादकांना कमी पैसे देण्याचं राजू शेट्टींचं धोरण, याचं केवळ शेतकरी संघटना फोडून त्यांनी कारखानदारांचा फायदा करून दिलेला आहे. कारखानदारांनी त्यांना आमदार खासदार केलेलं आहे, साखर मोठं त्यांचं आहे, ते स्पष्ट झालेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.